माझं सोलापूर न्यूज चॅनल। ऊसाला प्रति टन 4 ते 4,500 इतका भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने आहेत, काही कारखान्यांनी 4,000 रुपये भाव जाहीर केले नाही। माजूचा कर्नाटक राज्यामध्ये 4,000 रुपये दर आहे। कर्नाटकामधील कारखान्यांना हे दर परवडते, तर महाराष्ट्रातील कारखान्यांना हे दर का परवडत नाही असा सवाल राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री अशोक ढोणे यांनी केला आहे। यावेळी तालुका अध्यक्ष चिदानंद खट्टे, नूर बागवान, मुबीन बागवान, सोमनिंग कांबळे, समीर रावटे, मेळणी हाके, वैजनाथ बिराजदार, काशीनाथ बणसगुळे, चन्नाप्पा नेलुरे यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते। आम्ही दिले नाही ना, दिलं होतं क्लिअर साहेबांना, शंभर साहेब त्यांना, त्यांनी बोलून घेतले सर्व कारखानदारांना। मग त्यांनी काय केले, कलेक्टर साहेब कारखानदाराने परत एकदा साखर आयुक्त तिघांची परत बैठक झाली। हां, मी साखर आयुक्ताकडे असतो ते म्हणतो म्हणजे सर आम्ही निर्णय बैठक घेतली का नाही मला माहीत नाही, पण साखर आयुक्त निर्णय घेतात असा विषय मी बोलतो सरांना। सर म्हणजे विश्वास घेत होतं सर, म्हणजे त्यांच्याकडे ध्यान देऊ सर। नमस्कार, मी अशोक ज्योतिबा ढोणे, राष्ट्रीय समाज पक्षाचा सोलापूर विभाग जिल्हाध्यक्ष या नात्याने आज रोजी 30/10/23 वार सोमवार सोलापूर जिल्ह्यातील सर्व जे कारखानदार आहेत ते कारखानदारांनी आपल्या कारखाना मोळी टाकून चालू केलेले आहेत। चालू करत असताना काही कारखान्याचे मालक चेअरमन यांनी ऊस उत्पादक शेतकरीसाठी प्रति टन जो ऊसाचा भाव जे दर आहे ते दर 2,400 ते 2,525 डिक्लेअर केलेला आहे। या संदर्भात आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना प्रत्यक्ष भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्र लगत असलेल्या कर्नाटक जिल्ह्यातील बेळगाव जिल्ह्यातील कारखाने जे आहेत ते कारखानदारांनी प्रत्येक टन 4,000 ते 4,500 दर डिक्लेअर केलेला आहे। आणि गेल्या वर्षी पण याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये जी दर होता त्याच्यापेक्षाही अफजलपूर तालुका असू द्या, आळंद तालुका असू द्या, या तालुक्यातील सर्व कारखानदारांनी 1,000 रुपये जास्त दर डिक्लेअर केलेले होते। त्या संदर्भात आमची विनंती अशी, अशा पद्धतीने विनंती करण्यात आलेली आहे कलेक्टर साहेबांना, तर हे जे दर जे डिक्लेअर केलेले आहेत प्रति टन हे कोणाच्या कुठल्या आधारे डिक्लेअर केलेले आहेत, रिक्वरी किती आहे, रिक्वरी यांनी चेक न करता कुठल्या आधारे यांनी दर डिक्लेअर केला हा आमचा सवाल होता यांना, ह्या कारखानदारांना। तर त्या संदर्भात कलेक्टर साहेबांनी आम्हाला वचन दिलेले आहे की साखर आयुक्त आणि कारखानदार या सर्वांचं एक मीटिंग होईल आणि त्या मीटिंगमध्ये हे सर्व जे पक्षाचे निवेदन दिलेले आहेत सर्व जिल्हाध्यक्षांना बोलून त्या पद्धतीने निर्णय घेऊ अशा पद्धतीने आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे। आम्ही या ठिकाणी सर्व कारखानदारांना सांगू इच्छितो की बाबा रे, तुम्ही उत्पादन खर्चावर आधारित दर डिक्लेअर करा, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे कारखाने जर दर 4 ते 5,000 4,500 नाही दिलं तर आम्ही कुठलाही कारखाना राष्ट्रीय समाज पक्ष चालू देणार नाही, ही कारखाने आम्ही बंद पाडणार आहोत अशा पद्धतीनं आम्ही आज रोजी कलेक्टर साहेब सांगितलेलं आहे। कलेक्टर साहेबांनी ही सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे, पाऊस व पाणी काही नाही आहे, जी पिकं आहेत करपून गेलेले आहेत, आणि विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अकोलकोट तालुका असू द्या, दक्षिण तालुका असू द्या, मोळ असू द्या, मंगळवेढा असू द्या, उत्तर तालुका असू द्या, ही तालुके दुष्काळ जे तालुका डिक्लेअर झालेले आहेत त्याच्यामुळे ओघळण्यात आलेलं आहे। खरी दुष्काळ या ठिकाणी आहे, त्या पद्धतीने त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे। हे सर्व जे 5-7 तालुक्यातही दुष्काळ डिक्लेअर करून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 25 ते 50,000 रुपये भाव मिळावा ही आम्ही चर्चा त्या कलेक्टर साहेबांवर आज केलेला आहे। तरी सर्व गोष्टीचा विचार करून आम्हाला आशा आहे की 8 ते 15 दिवसामध्ये कलेक्टर साहेब निर्णय घेतील। जर 8 ते 15 दिवसामध्ये कलेक्टर साहेबांनी योग्य त्या निर्णय नाही घेतला तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यात जनआंदोलन उभा करण्यात येईल या आपल्या माध्यमातून सरकारला इशारा देतो। इथंच थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।